शहर की गलियां कांटे बन गए बाग की कलियां, कहते हैं सावन के झूले भूल गया तू हम नहीं भूले, तेरे बिन जब आई दिवाली दीप नहीं दिल जले है खाली, तेरे बिन जब आई होली पिचकारी से छूटी गोली, पीपल सूना पनघट सूना घर शमशान का बना नमूना, फसल कटी आई बैसाखी तूने पैसा बहुत कमाया, इस पैसे ने देश छुड़ाया देश पर चिट्ठी आई है, चिट्ठी आई है चिट्ठी आई है, बड़े दिनों के बाद हम बेवतनों को या वतन की मिट्टी आई है, चिट्ठी आई है चिट्ठी आई है, चिट्ठी आई है शिवाजी टर्मिनल गेट नंबर 1 है। आता आपल्या भावाच्या मुलांना बाय बाय फोन झाला, तो गेला USA वर्जिनियामध्ये एक वर्षाचा जॉब आहे त्याला, त्याला एअरपोर्टवर सोडला, त्याची सर्व चेकिंग वगैरे सगळं झालं, आता इथून इथून जाणार आहे मुंबई दर्शन करणार आहे, इथून जाणार पहिले नरिमन पॉईंट।
हे आहे मरीन ड्राइव. बऱ्याच दिवसापासून चालू होतं मरीन ड्राइव बघू मरीन ड्राइव बघू, आज योग आला. त्याच्यामुळे मरीन ड्राइव तरी बघायला भेटली. आता इथून जर सरळ चालत गेलं तर आपल्याला गेट ऑफ इंडिया पण भेटेल, है ना. आपण मुंबई सिरीज एक स्पेशल बनवायचीच आहे. इथून जायचं सी एस टी वरून डायरेक्ट पनवेल ट्रेन पकडायची आपल्या घरी, पण जाता जाता फिरत जाऊ आपण. चलो इथून CST रेल्वे स्टेशन, इथून पनवेल ट्रेन. मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय आहे ना, एक नंबर. We'll be right back.
पहले रेलवे स्टेशन है, ब्रिटिश कालीन बांधकाम है सर। मॉडिफिकेशनचं काम चालू आहे। ब्रिटिश कालीन वास्तू आहे, ब्रिटिश कालीन आहे ना, एक नंबर। मुंबईचा वॉक राऊंड देईन तुम्हाला, बघितले ना ऐतिहासिक इमारत। अजून बरंच पुढे काय काय आहे, फक्त चॅनलच्या एंडपर्यंत टिकून राहा। CST टर्मिनल इकडे पुढे। नाश्ता सेशन जस्ट डन, तर इथून CST स्टेशन तुम्हाला आतून दाखवलं आणि आपल्या व्हिडिओला इथेच एंड करू। यहाँ रोज रोज हर मोड मोड पे होता है कोई न कोई हादसा, हादसा, हादसा। खूबसूरत से होते हैं धोखे, बहुत तेज रफ्तार है जिंदगी की, है फुर्सत किसे कोई इतना भी सोचे। खुशी हादसा है, गम हादसा है, हकीकत भुलाकर हर एक भागता है। यहाँ रोज रोज की भाग दौड़ में होता है कोई न कोई हादसा, 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 हादसा। यहाँ आदमी आसमां चूमते हैं, नशे में तरक्की के सब झूमते हैं। परिंदों की परवाज देखो, हसीनों के चलने का अंदाज देखो। यहाँ हुस्न इश्क की आबो हवा में पनवेल ट्रेन लागली, पनवेल पनवेल पनवेलला काय बोललो तरी दीड दीड तासात पनवेल पोहोचेल। तिकडून आपल्या पनवेलला नाही जायचं, बेलापूरवरून ट्रॅक चेंज करायचं आहे।
है।